नमस्कार, मी कीर्ती दिवेकर, रोल नंबर 12। माझा प्रोजेक्ट वॉटर लेवल इंडिकेटर आहे आणि हे माझं वर्किंग मॉडेल आहे। सो मी पहिल्यांदा सांगते की काय काय कुठे कुठे काय काय कनेक्ट आहे। सो ही बॅटरी आहे, हा स्क्रू आहे, हा स्ट्रॉ आहे, ही बाटलीची झाकणं आहेत आणि हे एक वेट आहे। वेट म्हणजे हलका फुलकासा असं वेट आहे आणि हा बझर आहे आणि काही मी वायर्स कनेक्ट केल्या आहेत। सो हे मी बाटलीची झाकणं याच्यासाठी लावली आहेत कारण हे जे वेट आहे ते मला स्क्रूचं जे खालचं टोक असतं त्याला नीट काय बसवता येत नव्हतं। सो मी ते जस्ट असं कवर केलं त्याला आणि मग आता हे मला नीट लावता आलं आहे। सो आता मी सांगते वायर्स कुठे कुठे काय काय कनेक्ट केलं आहे। सो ही जी वायर आहे ती जस्ट सेपरेट वायर आहे, कशाला कनेक्ट नव्हती म्हणजे बझरला नाही वगैरे। सो ती मी बॅटरीला कनेक्ट केली आहे आणि त्याचं दुसरं टोक मी स्ट्रॉच्या आत घातलं आहे, म्हणजेच वायरला गुंडाळलं आहे। सो बॅटरीमधला जो करंट आहे तो त्याच्यामध्ये जाईल आणि हा जो बझर आहे त्याला दोन वायर्स आहेत, एक ब्लॅक आणि एक रेड। सो ही जी रेड वायर आहे ती मी बॅटरीला कनेक्ट केली, सो त्याच्यामधून ह्याच्यात करंट येईल आणि ही जी वायर आहे त्याचं मी इथे पुढे टोक हे जे दिसत आहे, सो ते जस्ट असं टोक पुढे केलं आहे। सो जेव्हा पाणी वरती पुश करेल याला लाईट वेटला, सो ते असं वरती जाईल आणि मला ते नीट सेट करू दे। ओके, सो ते असं वरती जाईल आणि माझेल बझर वाजेल म्हणजे। सो आता मी एकदा ते वर्क करून दाखवते नीट। ही एक बर्नी आहे, ॲज अ टँक तुम्ही असं समजा त्याला। सो मी त्याला एकच मिनटात लावते। माझ्याकडे आता लावायला काय नाही, सो मी सेलोटेपनेच ते नीट लावते म्हणजे। एक मिनिट। सॉरी, मला ते एवढं नीट नाही बसवता आलं आहे। ओके, सो मी आता पाणी ओतती आहे त्याच्यात। तुम्ही जस्ट अजून करा की टाकी अशी भरती आहे, वॉटर लेवल वरती जाती आहे। मी जस्ट असं धरते कारण खूप हलतं आहे ते, माझ्याकडून नीट नाही बसवलं गेलं। ओके, सो अशा प्रकारे माझं मॉडेल वर्क होतं। सॉरी, पण मला ते तसं बनवता नाही आलं की बझर ऑटोमॅटिकली बंद होईल, बनवता आलं तर मी ते नक्कीच बनवेल। सो ॲज ए ॲडव्हान्टेजेस असे जास्त नाही आहेत म्हणजे, पण आहेत ॲडव्हान्टेजेस त्याचे, की पाणी ओव्हरफ्लो होत नाही उगीच टाकीमधून। स्पेशली गावामध्ये जेव्हा पाण्याची कटकट असते तेव्हा टँकमध्ये पाणी भरावं लागतं लोकांना। सो आणि पाणी पण खूप सीमित असतं, असं म्हणजे थोडंच पाणी येतं, सो त्यांना खूप काळजी घ्यावी लागते। सो पाणी पण जास्त ओव्हरफ्लो होणार नाही आणि जर माणूस जर पाणी बंद करायला थांबला असेल तर तो वेगळी कामं करू शकतो आणि बझर जेव्हा वाजेल तेव्हा तो बंद पण करू शकतो। आणि जर डिसॲडव्हान्टेज आपण म्हटलं, जर माणूस काय हे बंद करायचंच विसरून गेला तर या मॉडेलमध्ये जास्त पाणी गेल्यामुळे हे वर्कच होणार नाही कारण ते करंटचं वगैरे सगळं। हां, सो हा माझा प्रोजेक्ट वॉटर लेवल इंडिकेटर। थँक्यू सो मच।